स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत की ज्या आपल्या शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा होतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, ज्या की फेब्रुवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात होतात, त्या परीक्षा ज्या आहेत त्या काही कारणास्तव म्हणजेच कोविड-19, तुम्हाला माहिती आहे कोरोनाच्या महामारीमुळे सगळीकडेच आपल्या शाळाही बंद आहेत आणि सगळीकडे क्लासेस ऑनलाईन चालू आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो काय होतं आहे की आपल्या ज्या शाळेतील शिक्षक आहेत किंवा शाळेतील जे आपले मुख्याध्यापक आहेत किंवा जो काही का जो तिथला स्टाफ आहे, त्यांना आपल्या मुलांना कोणी किती अभ्यास केला हे निदान लावू शकत नाही। आणि त्यामुळे मित्रांनो त्यांना काय करायचं आहे की काही दिवस शाळा सुरू करून, म्हणजेच असं सांगण्यात आलं आहे की काही दिवसापूर्वी की नोव्हेंबर एंडिंगला, म्हणजे या महिन्याच्या एंडिंगला शाळा सुरू होण्याची चान्सेस जास्त आहेत, मग त्यांना शाळा सुरू करून 2 महिने आपल्या विद्यार्थी मित्रांना सगळ्यांना एका लेवलला, म्हणजेच त्यांच्या शिकवण्याच्या शैलीतून सगळ्यांना एका लेवलला आणायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या काही शालांत परीक्षा आहेत, म्हणजेच 10वीच्या असू द्यात, 12वीच्या असू द्यात, किंवा ज्या आपल्या शिष्यवृत्ती परीक्षा असू द्यात, त्या त्यांना सुरू करायच्या आहेत। मग मित्रांनो, जी आपली जी स्कॉलरशिपची परीक्षा होती 5वी आणि 8वीची, ती पहिले काय व्हायची की आपल्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात व्हायची। परंतु आता त्यांनी शासनाने असा निर्णय घेतला आहे की म्हणजे अंदाज त्यांनी लावला आहे, जर सगळं काही ठीक झालं तर ही परीक्षा जी आहे एप्रिल महिन्याच्या 3र्या किंवा 4थ्या रविवारी घेण्याचं शासनाने निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, तर मित्रांनो तुम्ही त्याप्रमाणे तयारी करा आणि जर तुमचे ऑनलाईन क्लासेस चालू असतील त्या ऑनलाईन क्लासेसमधून तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा, कारण की तुमच्या शाळा ह्या कधीही चालू होऊ शकतात आणि कधीही तुम्हाला शाळेत बोलवू शकतात, मग त्यावेळी तुम्हाला अभ्यासाचा एकदम भार येऊ नये, म्हणून तुम्ही थोडा थोडा का होईना अभ्यास चांगल्या प्रकारे करा। तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारच्या नवीन नवीन महाराष्ट्र शासनाच्या माहिती त्याच्यानंतर योजना आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह आणि अशाच एखाद्या नवीन विषयासह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।